नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत. मी आज परब किचनमध्ये दाखवते बोंबील बटाटा रस्सा भाजी. त्या भाजीमध्ये मी एक वेगळा मसाला वापरलाय, तो कोणता पाहण्यासाठी तुम्ही माझी रेसिपी पूर्ण पहा. मी 7 ते 8 बोंबील घेतलेत आणि बोंबील घ्यायचे असतील तुम्हाला सुके तर तुम्ही बारीकच घ्या. जर जाडे आणि मोठे बोंबील घेतलेत तर त्याची ती अशी केसं असतात, ती आपल्या घशाला लागतात, म्हणून शक्यतो तुम्ही बारीकच बोंबील घ्या. हे आपलं मालवणी वाटप, ह्याची लिंक मी खाली शेअर केलेली आहे. 2 मोठे टॅमॅटो घेतलेत, बारीक चिरून घेतलेत. 2 मोठे कांदे, तेही बारीक चिरून घेतलेत. 2 बटाटे घेतलेत, त्याची मी सालं काढली नाही आहेत. त्या सालं न काढल्यामुळे त्याची भाजीला वेगळी चव येते. हाच तो मसाला GW खामकर मसाला, स्पेशल आगरी कोळी मसाला. हा मसाला आपण आज बोंबील बटाटा रस्सा भाजीमध्ये घालणार आहोत. मी 4 ते 5 कोकम घेतलेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंचेचा आगुळही घालू शकता, आगरी लोक सर्रास आगुळ घालतात. 1/2 चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे, कारण आपल्या मालवणी वाटपामध्ये मी आलं आणि लसूण घालतेच. मी हे भांडं घेतलं आहे, तुम्ही ते अख्खे बोंबील असाल तर डायरेक्ट गॅसवर भाजू शकता. आता ह्याच्यामध्ये मी आपले हे बोंबील भाजून घेणार आहे. हे आपल्याला चारही बाजूने भाजून घ्यायचे आहेत, जास्तही करपवायचे नाही आहेत. आणि नंतर आपण हे गरम पाण्यामध्ये घालायचे, जास्त गरम पाण्यात नाही, जर असं कोमट असं पाणी. हे आपले भाजून झाले आहेत, हे आता आपण गरम पाण्यामध्ये घालून घेऊयात. 5-6 मिनटं आपल्याला ह्या गरम पाण्यातच ठेवायचे आहेत. पुन्हा आपण हे स्वच्छ धुवून मग फोडणीला घालायचे आहेत. आपले बोंबील तिथे भिजत आहेत, तोपर्यंत आपण फोडणीला घालून घेऊया. पॅन तापलं आहे, आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. आपलं तेल तापलं आहे, मी आता ह्यावर कांदे घालून घेते. कांदा जास्त आपल्याला लाल किंवा सोनेरी नाही करायचा आहे, थोडासाच नरम करून घ्यायचा आहे. कांदा आपला छान मऊ झालेला आहे. आता ह्यावर मी टॅमॅटो घालून घेते. टॅमॅटोसुद्धा आपल्याला चांगला मऊ शिजला पाहिजे, तोपर्यंतच आपल्याला फ्राय करायचं आहे. मी 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट घेतले. आपल्या वाटपामध्ये आलं आणि लसूण मी घालते, म्हणून मी 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट घेतले. आपला टॅमॅटो जवळजवळ मऊ होत आला आहे. आता ह्यामध्ये आपण मालवणी वाटप घालून घेऊयात. आता ह्यामध्ये मी आपलं मालवणी वाटप घालते, थोडंसंच घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात फक्त सुकं खोबरं वाटूनसुद्धा घालू शकता, आणि तयार असेल मालवणी वाटप तर घालायला काहीच हरकत नाही. तेही छान आपण तेलामध्ये परतवून घेऊया. हाच तो स्पेशल खामकरांचा आगरी कोळी मसाला आज ह्या रेसिपीमध्ये मी घालते. हा छान असा पॅक करून दिलेला आहे, जेणेकरून त्याचा दव उडू नये. लालबागमधील सर्वात जुना आणि मराठी माणसांच्या मनात बसलेला GW खामकर हा ब्रँड आहे. काळ बदलला तरीही GW खामकर मसाले हा ब्रँड गेली 86 वर्ष पारंपरिक पद्धतीने मसाले तयार करण्याचे काम अवितरितपणे करत आहे. आज खामकर कुटुंबाप्रमाणे ग्राहकांची तिसरी पिढी या ब्रँडबरोबर जोडून आहे. हा मी जवळजवळ 1.5 चमचा मसाला वापरला आहे. तुम्हाला जास्ती जो तिखट हवा असेल तर तुम्ही जास्त वापरायचा. ग्रेव्हीत टाकता छान लाल कलर गडद आलेला आहे आणि ह्याचा खमंग वासही सुटला आहे. हाच मी वापरला आहे, तुम्ही नक्की वापरा. खामकर मसाला तयार करताना चांगल्या उन्हात सुकवलेल्या देठ काढलेल्या मिरच्यांचा वापर केला जातो. तसेच उत्तम दर्जाच्या व नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या साधनांचा वापर करून छान भाजून तळून व उकळीवर मसाले तयार केले जातात. याच नैसर्गिक व अस्सल मसाल्यामुळे भारताबरोबरच भारताबाहेरही या मसाल्यांना प्रचंड मागणी आहे. पारंपरिक पद्धतीने तीच जुनी चव व आधुनिक पद्धतीने वापर करून हे मसाले अगदी मोफत घरपोच दिले जातात. आपल्या टॅमॅटो आणि कांद्याच्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे. आता ह्यात आपण बटाटे घालून घेऊयात. तेही छान ह्याच्यामध्ये परतवून घेऊयात. बोंबील आपले पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते पटकन शिजतील. हे आपण गरम पाण्यामध्ये ठेवलेले 5 मिनटाकरता, ते पाणी आता मी टाकून देते आणि पुन्हा हे आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्यातून धुवून घेऊया, कारण वाळवल्यावर ह्याच्यामध्ये धूळ माती काही ना काही बसलेलं असतं. आता हे मी आपल्या ग्रेव्हीमध्ये घालून घेते. छान असे त्या ग्रेव्हीमध्ये परतून झाले की यामध्ये आपण
आपल्याला लागेल इतकं पाणी घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे. हे मी वाटपाचं भांडं धुतलेलं पाणी घालते आहे आणि हे पुन्हा अर्धा ग्लास पाणी. तुम्हाला ही रस्सा भाजी किती पातळ आणि किती दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला. मी पूर्ण वाटपाचं पाणी आणि साधं पाणी घेऊन पूर्ण दीड ग्लास पाणी वापरलं आहे ह्याच्यामध्ये. आता ह्यामध्ये आपण कोकम घालून घेऊयात. आता मी मीठ घालते आहे. मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे सुक्या मच्छीला ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे मिठाचा हात जरा आवरूनच आपल्याला मीठ घालायचं आहे. पुन्हा हे एकत्र ढवळून घेऊया आणि ह्यावर आता मी 4 मिनिटासाठी झाकण ठेवते आहे. 4 मिनटं झाली आहेत. आता आपण पाहूया आपले बोंबील आणि बटाटे शिजले आहेत की नाही. हा बटाटा मस्त शिजला आहे. आत्ता आपला बोंबील, हा बोंबील हाही छान शिजला आहे, मस्त शिजला आहे. आपला काट्याचा चमचा पटकन बोंबलामध्ये गेला. आता आपली बोंबील बटाटा रस्सा भाजी तयार आहे आणि कलरवरनं तर वाटतं आहे छान झणझणीत झाली आहे. अशी ही माझी बोंबील बटाटा रस्सा भाजी तयार आहे आणि ही मी आता भाकरीसोबत आणि भातासोबत खाणार आहे. ह्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घेऊया. अशी ही बोंबील बटाटा रस्सा भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो नेहमी हसत राहा, खात राहा आणि नवीन नवीन रेसिपीसाठी परब किचन पाहत राहा.